हेलो, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप दिवसानंतर एक व्हिडिओ बनवायला घेतला आणि कारण असं की आपल्या एका पुण्यातल्या सबस्क्रायबरने आपल्याला ऑर्डर दिली होती केकची, तर मला खूप छान वाटलं। ॲक्च्युली त्यांचा मला मेसेज आला की मला एक केक हवा आहे आणि तो तुम्ही मला बनवून द्यावा असं मला वाटतं आहे, आणि त्यांच्या मम्मीसाठी न्यायचा, हॅपी बर्थडे मम्मी असं त्यावरती लिहिलं आहे। डिझाईन मी सिम्पल बनवली आहे कारण मलाही आज खूप घाई होती। बाकीच्या तर ऑर्डर्स आहेतच, पण झालं असं की माझी मुलगी जी आहे तर तिचे डोळे दुखत आहेत, तिला स्पेक्ट आहे, तुम्हाला माहीत आहे, बघितलं असेल व्हिडिओजमधून, तर तिला न्यायचं डॉक्टरकडे कारण आता स्कूल संपल्यात, कारण बरेच दिवस झाले आम्ही चेक नाही केलं, तिचं डोकं पण दुखत आहे। म्हटलं तिला घेऊन जायचं आहे आणि त्यांना आत्ता फोन केला तर ते अजून त्यांना अर्धा तास लागणार आहे। म्हटलं आता अर्धा तास आम्ही तोपर्यंत आम्ही पोहोचू, आम्हाला संगमनेरला जायचं आहे आणि त्यांनाही केक संगमनेरलाच न्यायचा आहे। पण मग मी हा केक पॅक करून आमच्याकडे पुढे एक हॉटेल आहे तिथे ठेवणार आहे। मला खूप इच्छा होती त्या सबस्क्रायबरला भेटण्याची, पण असो त्यांना सांगितलं आहे येताना नेक्स्ट टाईम नक्की भेटूयात। केक कसा बनवला हे तुमच्याशी शेअर करते, पण मला आज प्राऊड फील होत आहे पुण्यातून आज आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबरने ऑर्डर दिली रिअली। आणि संगमनेरला आणखी एक महत्त्वाचं काम आहे, ते काय आहे हे पुढे जाऊन मी सांगतेच। आता निघाली आहे मी जस्ट आणि घाई तर खूप झालेली आहे, सगळे बाहेर गेलेत सुद्धा, तर केक दाखवते कारण मी केक जो आहे तो। तर हे बघा, मँगो फ्लेवरचा केक त्यांनी मला सांगितला होता, हॅपी बर्थडे मम्मी असं सांगितलं होतं लिहायला। हा केक आता मी पॅक करते। तर आता ऍक्च्युली मला त्यांना भेटायचं होतं, त्यांना घरी आले असते माझ्या, पण असं त्यांना सांगितलं मी नेक्स्ट टाईम मला नक्की भेटा। त्यांचा पॅक करून मी पुढे आमच्याकडे एक हॉटेल आहे तिथे ठेवते कारण मला दीदीला डॉक्टरकडे नेणं फार महत्त्वाचं आहे खरं तर, आणि रोज ऑर्डरमुळे जमत नाही हे तुम्हालाही माहिती आहे, प्रचंड ऑर्डर्स असतात आता एवढ्यात, त्याच्यामुळे तुमच्याशी जास्त शेअरिंगही होत नाही आहे। सो असो चला। दीदी धर ना केक देऊन ये। चप्पल घालायची ना पायात, गेलेय त्यांना लोकेशन, त्यांना सांगा एक सबस्क्राईब म्हणजे घ्यायला येतील एक जर त्यांना द्या म्हणून, आता त्यांना काय माहिती ना सबस्क्रायबर। ओके तर आता चाललेलो आहोत संगमनेरला आणि दीदी बघा मागे आहे आणि वरद सुद्धा आहे, वरदही झोपलाय। झालेलं असं आहे की तुम्हाला सांगितलं एका पुण्यातल्या सबस्क्रायबरने आपल्याला ऑर्डर दिली होती आणि तो केक पॅक करून मी फ्रीजला ठेवला आहे, शेजारी ठेवला आहे आणि हॉटेल आहे एक शेजारी त्यांच्याकडे ठेवला आहे जेणेकरून ते त्यांना देतील। ऍक्च्युली त्यांना भेटण्याची मला इच्छा होती, पण झालं असं की त्यांना यायला थोडा वेळ होता आणि मग आम्हाला पुढे डिले झालं असतं, 5 वाजले होते दुपारी, एकतर उन्हाचं जाता येत नाही आणि त्यातून ऑर्डर पण असतात, त्यामुळे असं ठरवलं की 5 नंतर जाऊयात, थोडंसं ऊनही कमी होईल आणि तिला डोळे चेक करायचे, तिला स्पेक्ट आहे। एक 4 वर्ष झाले आम्ही चेकच केलं नाही कारण 2 वर्ष लॉकडाऊन होतं, आता स्कूल ओपन झाल्या आणि त्याच्या अगोदर असं तिला त्रास वगैरे होत नव्हता, त्यामुळे म्हटलं चला, पण आता तिला थोडंसं त्रास व्हायला लागलाय म्हणून मग म्हटलं चला थोडंसं चेंज करूयात आणि जर नंबर वगैरे वाढला असेल तर तोही चेंज करून घेऊयात। आमच्यापासून जवळपास 30-35 किलोमीटर संगमनेर आहे, तिथे चाललेलो आहोत आम्ही, तिथे एका डॉक्टरांकडे तिला नेतोय चांगल्या, आणि जेणेकरून दुसरा स्पेक्टही बनवायला टाकता येईल आणि नंतर मग आणता येईल। आता जायला सगळ्यांनाच लागलं कारण 2-व्हीलरवरती आम्ही दोघं असतो तर 2-व्हीलरवरती जाऊ शकलो असतो, पण मुलांमुळे मग गाडी घेतली आणि चला म्हटलं थोडं त्यांनाही फिरून होईल। आणि ते दोघंही का झोपलेत हेही सांगते, काय झालेलं आहे त्यांना समर कॅम्प सुरू झालेला आहे त्यांचा स्कूलमध्ये आणि एक सकाळी 5 वाजताच ते घरातनं जातात, म्हणजे पहाटे 4 लाच आम्हाला उठावं लागतं त्यांना रेडी करून, मला 5 ला त्यांची बस येते, 6 वाजता ते स्कूलमध्ये पोहोचतात आणि 6 ते 11 असा त्यांचा टायमिंग आहे समर कॅम्पचा, आणि मग 11 संपलं की 12 वाजता ते घरी येतात, म्हणजे 6 ते 11 त्यांचं टायमिंग असल्यामुळे 5 लाच त्यांना मला घरातनं बाहेर काढावं लागतं, त्याच्यामुळे शक्यतो दुपारी थोडा आराम करावाच लागतो, एवढं 4 ला उठावं लागतं, त्यामुळे जमलं तर होतो आराम नाही तर होत पण नाही कारण आता ऑर्डर्स खूप आहेत, ॲनिव्हर्सरीचं सीझन आहे मी सांगितलं तुम्हाला। आता तो
दोघेही थोडं झोपलेत. दीदी दुपारी आल्यानंतर झोपली पण वरद बिलकुल झोपला नाही. त्यांचं स्विमिंग, डान्सिंग, त्यानंतर योगा आहे, म्युझिक आहे, खूप सारे ऍक्टिव्हिटीज स्कूलमध्ये घेत आहेत. समर कॅम्प आहे, त्यांच्या स्कूलमध्येच आहे. सो त्यामुळे ते दोघंही जरा पेंगाळल्यासारखे दिसत आहेत. आता काय करणार, मुलांना वरद थोडासा झोपलेला आहे आणि दीदी तरी झोपली पण तरीही थोडंसं तिला डुलकी लागली आहे. तर असो, चला आता संगमनेरला जाऊयात, बघूयात कोणत्या दवाखान्यात जे डॉक्टर आता मिळतील त्यांच्याकडे नेऊयात. कारण यांनी चौकशी केली तर एक दोन डॉक्टर नाही आहेत असं समजलंय. पुन्हा मग वेळ पण नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्या आहे शुक्रवार आणि माझा शेवटचा शुक्रवार आहे वैभव लक्ष्मीचा, त्यामुळे मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आपलं उद्या उद्यापन करते, म्हणजे मी आपली सांगता जी म्हणतो उद्यापन म्हणतो. एक सात सुवासिनींना बोलावून त्यांना काही सुवासिनींना हळदी कुंकू वगैरे देऊन एखादी पुस्तकाची प्रत देऊन ते करायचे. तेही तुमच्याशी उद्या शेअर होईलच. तर तेही थोडं सामान आणायचे, काही मला जे हवंय ते बघून आता जेवढं शेअर होईल तेवढं करेन त्यामुळे. आणि म्हणून आम्ही चाललेलो आहे. तर चला म्हटलं आता जेवढं शेअर होईल तेवढं तुमच्याशी होईल. तर भेटूयात आता. तर आता चाललेलो आहोत संगमनेरला आणि दीदी बघा मागे आहे आणि वरद सुद्धा आहे. वरदही झोपलाय. झालेला असं आहे की तुम्हाला सांगितलं, एका पुण्यातल्या सबस्क्रायबरने आपल्याला ऑर्डर दिली होती आणि तो केक पॅक करून मी फ्रीजला ठेवला आहे. म्हणजे शेजारी ठेवला आहे आणि हॉटेल आहे एक शेजारी, त्यांच्याकडे ठेवला आहे जेणेकरून ते त्यांना देतील. ॲक्च्युली त्यांना भेटण्याची मला इच्छा होती पण झालं असं की त्यांना यायला थोडा वेळ होता आणि मग आम्हाला पुढं डिले झालं असतं. 5 वाजले होते दुपारी. एकतर उन्हाचं जाता येत नाही आणि त्यातून ऑर्डर पण असतात, त्यामुळे असं ठरवलं की 5 नंतर जाऊयात. थोडंसं ऊनही कमी होईल आणि तिला डोळे चेक करायचे. तिला स्पेक्ट आहे, एक 4 वर्ष झाले आम्ही चेकच केलं नाही कारण 2 वर्ष लॉकडाऊन होतं. आता स्कूल ओपन झाल्या आणि त्याच्या अगोदर असं तिला त्रास वगैरे होत नव्हता त्यामुळे म्हटलं चला. पण आता तिला थोडंसं त्रास व्हायला लागलाय म्हणून मग म्हटलं चला थोडंसं चेंज करूयात. आणि जर नंबर वगैरे वाढला असेल तर तोही चेंज करून घेऊयात. आमच्यापासून जवळपास 30-35 किलोमीटर संगमनेर आहे, तिथे चाललेलो आहोत आम्ही. तिथे एका डॉक्टरांकडे तिला नेतोय चांगल्या आणि जेणेकरून दुसरा स्पेक्टही बनवायला टाकता येईल आणि नंतर मग आणता येईल. आता जायला सगळ्यांनाच लागलं कारण 2-व्हीलरवरती आम्ही दोघं असतो तर 2-व्हीलरवरती जाऊ शकलो असतो पण मुलांमुळे मग गाडी घेतली. आणि चला म्हटलं थोडं त्यांनाही फिरून होईल. आणि ते दोघंही का झोपलेत हेही सांगते. काय झालेलं आहे, त्यांना समर कॅम्प सुरू झालेला आहे त्यांचा स्कूलमध्ये आणि एक सकाळी 5 वाजताच ते घरातनं जातात. म्हणजे पहाटे 4:00 आम्हाला उठावं लागतं त्यांना रेडी करून. मला 5:00 त्यांची बस येते. 6 वाजता ते स्कूलमध्ये पोहोचतात आणि 6 ते 11 असा त्यांचा टायमिंग आहे समर कॅम्पचा. आणि मग 11:00 संपलं की 12 वाजता ते घरी येतात. म्हणजे 6 ते 11 त्यांचं टायमिंग असल्यामुळे 5:00 त्यांना मला घरातनं बाहेर काढावं लागतं. त्याच्यामुळे शक्यतो दुपारी थोडा आराम करावाच लागतो, एवढं 4:00 उठावं लागतं. त्यामुळे जमलं तर होतो आराम, नाही तर होत पण नाही कारण आता ऑर्डर्स खूप आहेत. ॲनिव्हर्सरीचं सीझन आहे मी सांगितलं तुम्हाला. आता दोघेही थोडं झोपलेत. दीदी दुपारी आल्यानंतर झोपली पण वरद बिलकुल झोपला नाही. त्यांचं स्विमिंग, डान्सिंग, त्यानंतर योगा आहे, म्युझिक आहे, खूप सारे ॲक्टिव्हिटीज स्कूलमध्ये घेत आहेत. समर कॅम्प आहे, त्यांच्या स्कूलमध्येच आहे. सो त्यामुळे ते दोघंही जरा पेंगाळल्यासारखे दिसत आहेत. आता काय करणार, मुलांना वरद थोडासा झोपलेला आहे आणि दीदी तरी झोपली पण तरीही थोडंसं तिला डुलकी लागली आहे. तर असो, चला आता संगमनेरला जाऊयात, बघूयात कोणत्या दवाखान्यात जे डॉक्टर आता मिळतील त्यांच्याकडे नेऊयात. कारण यांनी चौकशी केली तर एक दोन डॉक्टर नाही आहेत असं समजलंय. पुन्हा मग वेळ पण नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्या आहे शुक्रवार आणि माझा शेवटचा शुक्रवार आहे वैभव लक्ष्मीचा, त्यामुळे मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आपलं उद्या उद्यापन करते, म्हणजे मी आपली सांगता जी म्हणतो उद्यापन म्हणतो. एक 7 सुवासिनींना बोलावून त्यांना काही सुवासिनींना हळदी कुंकू वगैरे देऊन एखादी पुस्तकाची प्रत देऊन ते करायचे. तेही तुमच्याशी उद्या शेअर होईलच. तर तेही थोडं सामान आणायचे, काही मला जे हवंय ते बघून आता जेवढं शेअर होईल तेवढं करेन त्यामुळे. आणि म्हणून आम्ही चाललेलो आहे. तर चला म्हणून
शेअर होईल तेवढं तुमच्याशी होईल. तर भेटूयात आता. तर आता आम्ही इथे पोहोचलो आहे हॉस्पिटलला. तर आम्ही नंबर लावला आहे पण खूप गर्दी आहे, म्हटलं चला आपली तोपर्यंत बाकीची जी कामं आहेत ती करून येऊयात. डॉक्टर अजून आलेले नाही आहेत. हां नाही असं नाही, नंबर लावलाय आणि म्हटलं चला जी बाकीची कामं आहेत इथं बसण्यापेक्षा तोपर्यंत ती होतील, म्हणजे पुन्हा रिटर्न जायला बरं पडेल. आता आपलं जे हो आहे पाण्याची बॉटल आहे बघ, आपलं जे वैभव लक्ष्मीचं व्रत आहे किंवा जी उद्यापन आहे तर त्यासाठी मला काही थोडीशी शॉपिंग करायची आहे. म्हणजे सात सुवासिनींना मी जेवू घालणार आहे. 7, 5, 7, 9, 11 अशा आपल्या जितक्या मिळतील किंवा आपल्या कॅपॅसिटीनुसार, तर मी 7 जणींना जेवू घालणार आहे. तर त्यांच्यासाठी काही ब्लाऊज पीस काय काय घ्यायचे तर ते आता घेतो. मग पुन्हा दीदीच्या म्हणजे नंबर लावला आहे तर तिकडे जाऊ. मग तर आता इकडे आलेलो आहे. काय म्हणताय पप्पा, त्याला येऊ दे काय. तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण जे माझं वैभव लक्ष्मीचं उद्यापन आहे त्यासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या. त्यामध्ये ब्लाऊज पीस आणि शृंगाराच्या 5 वस्तू मी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये नेल पेंट, त्यानंतर सिंदूर पेन्सिल, मेहंदी कोन, बांगड्या घेतल्या होत्या 2-2 आणि आणखी अशा 5 वस्तू करून तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. आणि उद्यापनाचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तर या पद्धतीने आणि म्हटलं चला इथे बघा, नेल पेंट आहे, मेहंदी कोन आहे, सिंदूर आहे आणि या पद्धतीने घेतल्या होत्या काही गोष्टी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला तर सबस्क्राईब करून ठेवा. पावडरसुद्धा घेतलेली आहे 5 वस्तू. तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये.